नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापनाकडून अवाजवी फी वाढ करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना दिला जाणारा मानसिक त्रास आणि मनमानी कारभार या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी 14 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता शाळेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मध्ये त्रस्त पालकांसोबत प्रदेश भाजपचे सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक विक्रांत पाटील आणि दर्शना भोईर आदी सहभागी होणार आहेत. सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापन गेल्या 2 वर्षांपासून विविध कारणे सांगून पालकांकडून अकारण पैसे उकळत आहे, त्यामुळे ही शाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरवर्षी नियमबाह्य प्रवेश फी आकारली जात असून शिक्षण शुल्क समितीचा निर्णय येईपर्यंत फी वसुलीचा तगादा लावू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र सेंट जोसेफ शाळेच्या मुजोर व्यवस्थापनाने आपला हेका कायम ठेवल्यामुळे पालक विरुद्ध शाळा व्यवस्थापनाचा संघर्ष उभा राहिलाय. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात येणार असून या आंदोलनात सर्व पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.